खरा अभ्यास। टिंकू आणि रिंकी दोघही जुळे भाऊ बहीण होते। एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते। दोघही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा। यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला, तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली। माझ्याकडे एकच सायकल आणायचा बजेट आहे। तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल। बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले, पण टिंकू जरा जास्तच स्मार्ट होता। त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे। तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे। आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती। ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची। तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे। तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये। एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये। तुला कसं माहिती? अग हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्यूशनच्या सरांनी। नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात। ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट। एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना। मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू। दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला। फायनली परीक्षा झाली। ये परीक्षा संपली, मस्ती सुरू। काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला, आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं। टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली। ये आता मला सायकल मिळणार, हुर्रे। टिंकूला सायकल मिळाली, तो खूप खुश झाला। हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे। रिंकीला पण चालवू दे हा। पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता? तो तर सायकल घेऊन फरार झाला। त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं। जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले। आम्ही लोक जीवन सायकलचं प्रमोशन करत आहोत। मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे। जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर जी1ची टॉप मॉडेल वाली सायकल प्राइज मध्ये मिळेल, आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण। दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला। क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे। रिंकीने पुस्तक अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली। हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले। वा रिंकी, वेळे आधीच करून दाखवलंस, व्हेरी गुड। टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती। शेवटी टिंकूने पेपर परत दिला। दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला। आणि या क्विझ मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी। रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा। आणि टिंकूला मिळाली एक शिकवण। टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा। वेळेचा सदुपयोग। जो वेळेचा सदुपयोग करतो त्या व्यक्तीला वेळेनुसार चांगलेच परिणाम मिळतात। असंच घडलं जेव्हा सोनू आणि वाणीची वार्षिक परीक्षा येणार होती। अरे अजूनही अभ्यास करतेस? चल जेवायला जाऊ। बस थोडासा प्रोजेक्ट बाकी आहे, नाही केला तर टीचर ओरडणार, आणि पुढच्या आठवड्यापासून परीक्षा पण सुरू होणार आहेत। वाणी खूपच कष्टाळू आणि वेळेचा सदुपयोग करणारी मुलगी होती, पण तिचा भाऊ सोनू खूपच बेजबाबदार आणि मस्तीखोर मुलगा होता। प्रत्येक काम उद्यावर ढकलत होता। तुझा प्रोजेक्ट झाला का? आत्तापासून प्रोजेक्ट, तो तर 6 आठवड्यात पूर्ण करायचाय। अजून तर 2 आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे। मी तर लगेच करून टाकेन। आता लवकर चल ग, भूक लागलीये आणि खेळायचं पण आहे। अरे सोनू थांब, नाही केलास तर टीचर ओरडणार। सोनू आणि वाणीचे आई वडील नेहमी सोनूला वाणीचे उदाहरण देऊन समजावत असत। बघ सोनू बाळा,
तू आता मोठा झाला आहेस, खेळण्यासोबत तुला अभ्यासावरही लक्ष द्यायला हवा. हो आई, उद्यापासून नक्की. सोनू, वेळेचा सदुपयोग करणं आपल्या बहिणीकडून शिकून घे. ती बघ, वेळेत अभ्यास करते, वेळेतच खेळते, आजचा काम उद्यावर कधी नाही सोडत. तुम्ही बघा, मी पण उद्यापासून असंच करणार. आता मी जाऊ खेळायला, प्लीज. सोनूचा बेजबाबदारपणा दिवसेंदिवस वाढत होता आणि शेवटी परीक्षेचे दिवसही जवळ आले. सोनू वाणीच्या परीक्षेला फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. बाळांनो, पुढच्या सोमवारपासून तुम्हा दोघांची परीक्षा सुरू होणार आहे ना? खूप मन लावून अभ्यास करा आणि नीट परीक्षा द्या. सोनू, मला तुझी खूप चिंता वाटते बाळा. तू नेहमी आजचं काम उद्यावर टाळतोस, अभ्यास उद्यावर नको टाळूस. वाणी सारखा सगळे धडे वेळेवर वाचून घे, ठीक आहे? अहो पप्पा, परीक्षेसाठी अजून पूर्ण 2 दिवस शिल्लक आहेत. मी लगेच सगळं वाचून घेईन. आता तर मी खेळायला जातोय. जोपर्यंत मी खेळणार नाही तोवर अभ्यास सुद्धा लक्षात राहणार नाही. अगं वाणी, बघ ना किती सुंदर वातावरण आहे. चल ना, आपण थोड्या वेळ खेळूया का? अभ्यास तर नंतर सुद्धा होऊ शकतो ना, सगळं अगदी पटकन होईल. हा, वातावरण तर खूप छान आहे, पण मला अभ्यास करायचा आहे, उद्या परीक्षा आहे. या वातावरणात खेळायची मज्जा काही वेगळीच आहे. तू अभ्यास करत राहा, मी तर चाललो खेळायला. काही वेळानंतर वाणीने पाहिलं की सुंदर वातावरण हळूहळू वादळाचं रूप घेत आहे आणि काळे ढग सुद्धा येऊ लागलेत. वाटत होत कधीही पाऊस पडू शकतो. पावसाचं वातावरण पाहून वाणीला चिंता वाटू लागली की जर पाऊस आला तर तिचा अभ्यास पूर्ण कसा होणार, कारण पाऊस पडल्यावर बहुधा वीज जाते. तिने सोनूला हाक मारली. सोनू, सोनू, वातावरण पाहून असं वाटतंय पाऊस पडणार आहे, कदाचित रात्री वीज पण जाईल. खेळणं सोड आणि येऊन अभ्यास पूर्ण करून घे, नाहीतर परीक्षेत काय लिहिणार? काळजी नको करू वाणी, आता तर दुपारच आहे, रात्री बसून मी सगळं पटापट पूर्ण करेन. वीज जाणार नाही, उलट पावसानंतर अभ्यास करायला खूप मज्जा येईल. चल मी आता जातो, माझी बॅटिंग आलीय. त्याने जराही ऐकलं नाही आणि पुन्हा खेळायला गेला. पण त्याची चिंता तेव्हा त्याला वाटायला लागली जेव्हा अचानक पाऊस पडायला लागला. सोनू खूप घाबरला आणि घरी आला. जेव्हा घरी आल्यावर पाहिलं की सगळ्या गावात वीज नव्हती. हे बघून सोनू जोर जोरात रडायला लागला. उद्या परीक्षेमध्ये काय करणार मी? मी तर एकही धडा नाही वाचला. आता तर वीज पण नाहीये, मी नापास होऊन जाईल. मी सांगितलं होतं ना, वेळेत अभ्यास कर. मी तुला एक आठवडा अगोदर सांगितलं होतं की वेळेत अभ्यास करून घे, पण तुला कधी कळतच नाही. आता भोग. सॉरी पप्पा, आता मी काय करू? कदाचित मी वेळेवर अभ्यास केला असता तर. सोनूला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आता पश्चाताप करून काय उपयोग जेव्हा पक्षी शेतात दाणे खाऊन गेले. आता रडून काय होणार? आता लक्षात आलं की सर्व तुला का समजावत होते. आता रडणं बंद कर आणि चल माझ्या सोबत. मी माझा अभ्यास वेळेतच पूर्ण केला होता. मी तुला सर्व धडे समजावून सांगेन आणि पाठ करूनही घेईन. चल. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलं आनंदाने परीक्षा देण्यासाठी गेले. जो वेळेचा करेल सन्मान, भविष्यात तोच ठरेल महान. Thank you.